बघा सेकंड उत्तर याच्यामध्ये आहे, ठीक आहे. सेकंड उत्तराचं आपण सुरुवात करूया बघा. वैद्यकीय क्षेत्रात लेसरने विलक्षण क्रांती घडवून आणली आहे असे आता आपल्या लक्षात येते. परंतु फार प्राचीन काळी निल्स फेल्सन अथवा याला अंडरलाईन करायची कारण की व्यक्ती आलेली या डॅनिश रुग्णाने खरूज, नायटा आणि गच करणं इत्यादी रोगांवर उपचार करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग केला. ठीक आहे, खरूज, नायटा आणि गच करणं विशेष माहिती आलेली म्हणून त्याला बोलू करायचं. ठीक आहे, निल्स यांनी तांबड्या पाण्याने भरलेल्या पोकळभिंगातून रुग्णांच्या त्वचेवर प्रकाश किरणे एकवटली. काय? तांबड्या पाण्याने भरलेल्या, तांबड्या रंगाचा काच होता का नाही, तांबड्या पाण्याने भरलेल्या पोकळभिंगातून, ठीक आहे, पोकळभिंगातून रुग्णांच्या त्वचेवर प्रकाश किरणे एकवटली आणि या प्रकाशोपचाराने रोगी बरे झाले. सामान्य प्रकाश किरणांपेक्षा बघा इथे इम्पॉर्टंट काय आहे, त्यांना काय बोलायचं ते आपल्या थोडंसं लक्षात यायला पाहिजे. बघा काय म्हणते, ह्या काय म्हणते, सामान्य प्रकाश किरणांपेक्षा इथं हा वर्ड आल्या बघा, पेक्षा हा वर्ड आल्या, पेक्षा वर्ड आला की त्यावर काही ना काही क्वेश्चन तयार होतो बघा. ठीक आहे, सामान्य प्रकाश किरणांपेक्षा काय म्हणते, सामान्य प्रकाश किरणांपेक्षा विशिष्ट प्रकाश किरणे एकवटल्याने त्या किरणांना जास्त प्रखर शक्ती लागते हे जणू त्या डॉक्टरांना दाखवून द्यायचे होते. आता बघा हे जो वर्ड आहे, हा जे विधान आहे, हे थोडं क्लिष्ट विधान आहे, याच्यावर काही ना काही क्वेश्चन तयार होतो बघा. सामान्य प्रकाश किरणांपेक्षा जर, पेक्षा हा वर्ड काय असतो, तुलना करणारा वर्ड आहे, जर विशिष्ट प्रकाश किरणे एकवटल्याने त्या किरणांना जास्त प्रकाश शक्ती लागते. समजा जर मी इथे म्हटलं की सामान्य प्रकाश किरणांना जर सामान्य प्रकाश किरणे जर एकवटली तर त्यांना शक्ती लाभत नाही का, शक्ती लागते. ठीक आहे, पण सामान्य प्रकाश किरणांपेक्षा विशिष्ट प्रकाश किरणे जर आपण एकवटली तर जास्त प्रखर शक्ती लागते. प्रखर शक्ती दोघांनाही लागते, जास्त कुणाला तर विशिष्ट यांना आणि कमी कुणाला तर सामान्य यांना, असं त्याचं होतं. हेच जणू, ठीक आहे, हेच जणू त्या डॉक्टरांना दाखवून द्यायचे होते. तर हे जे पेक्षावर जे काही शब्द येतात, जे वर्ड्स आहेत, ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. लेसर किरण निर्माण करणारे उपकरण बनविण्यासाठी थिएडर मायनर व्यक्ती आला आहे. यांनी एक छोट्या दंडगोलाकृती गडद तांबड्या रंगाचा स्फटिक घेतला, त्यात क्रोमियमचे धातू मिसळले आणि स्फटिकाच्या दंडगोलाकाराच्या एका बाजूला साधा आरसा तर दुसऱ्या बाजूला अर्धपरावर्तित आरसा असे आरसे बसवले. एका बाजूला साधा आरसा आणि दुसऱ्या बाजूला अर्धपरावर्तित आरसा असे दोन आरसे बसवले. विजेसारख्या क्षणिक प्रकाशाच्या साह्याने, विजेसारख्या क्षणिक, वीज कशी चमकते, एकदम नेत्याने निघून जाते, प्रकाशाच्या साह्याने रुबी स्फटिकातील क्रोमियमचे अणू उद्दीपित केले, त्यामुळे लाल रंगाचे लेसर किरण अर्धपरावर्तित आरशातून उत्सर्जित झाले. कशातून झाले, अर्धपरावर्तित मधून. या किरणांमधील सर्व लहरींचा आयाम, तरंग लांबी, कंपन संख्या अगदी सारखीच होती. बघा काय, सर्व लहरींचा आयाम, तरंग लांबी आणि काय तर आणि कंपन संख्या अगदी सारखीच होती आणि म्हणूनच त्यांची ताकदही खूप जास्त होती. मग ताकद त्यांची का खूप जास्त होती, कारण की आयाम, तरंग लांबी आणि कंपन संख्या काय होती, सारखी होती, म्हणजे एक सारखी होती, म्हणून ताकद जास्त होती, असा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून सांगतोय सहसंबंध सांगा दर्शवा असे क्वेश्चन. ही लेसर किरणरूपी ताकद माणसाने विज्ञानाच्या कितीतरी क्षेत्रात मोठ्या कौशल्याने वापरली आहे. विशिष्ट रुग्णांचे विशिष्ट वायूंचे मिश्रण किंवा विशिष्ट प्रकारच्या स्फटिक वापरून लेसरची निर्मिती करता येते. मायमनने तयार केलेला हा वैद्यकीय लेसर फ्रीमन यांनी डोळ्यातील बुबुळावर उपचारपणे वापरला. 1900 काय वापरला यांनी, हा लेसर किरण वापरला. ठीक आहे, 1964 मध्ये कार्बन डायऑक्साईड लेसर तयार करण्यात आला, त्याचा उपयोग एंडोस्कोपी सर्जरीत झाला बघा. ठीक आहे, लेसर किरण कार्बन डायऑक्साईडचा 1864 मध्ये त्याचा उपयोग काय झाला, एंडोस्कोपी सर्जरीत होऊ लागला. 1978 मध्ये जेव्हा एखादे साल इयर येतात त्यावर क्वेश्चन असतात बघा. 1978 मध्ये ऑर्गन लेसर वापरण्यात येऊ लागले. नंतर 1979 मध्ये सॉफ्ट लेसरचा जन्म झाला. हे लेसर इटालियन डॉक्टरने तयार केले होते. खेळताना झालेल्या जखमा संधिवाताच्या उपचारासाठी हे सॉफ्टवेअर सॉफ्ट लेसर उपयुक्त आहे. डोळ्यातील उबूळ न उघडता लेसरच्या साह्याने डोळ्यातील बारीक शस्त्रक्रिया करण्याची पद्धत डॉक्टर डॅनियल एरॉन रोझा यांनी शोधून काढली. त्यामुळे 1980 डोळ्याची शस्त्रक्रियाची सुरू झाल्या आणि रुग्णालय फारसा त्रास नव्हता होऊ लागला. शरीरातील जन्मकुणा, कॅन्सर सारख्या काही पेशी जाळून टाकण्यासाठी लेसरचा उपयोग होतो. काय म्हणते 6 नंबरचा क्वेश्चन, खाली जरी काळजीपूर्वक वाचून
त्यांनी खाली जर काळजीवरून योग्य योग्य विधान निवडा. सामान्य प्रकाश किरणे एकवटल्यास त्यांना प्रखर शक्ती लाभत नाही. सामान्य प्रकाश किरणे एकवटल्यास त्यांना प्रखर शक्ती लाभत नाही. आपल्याला योग्य विचारलेलं बघा, ठीक आहे. तर प्रखर शक्ती लाभते, दोघांनाही प्रखर शक्ती लागते, पण जास्त प्रखर कुणाला लागते, तर विशिष्ट यांना. म्हणून हे विधान आहे जे नाही ना, इथं प्रखर शक्ती लाभते असं पाहिजे होतं, म्हणून हे विधान अयोग्य होतं. म्हणून हे विधान काय होतं? अयोग्य. बघा, तो सामान्य प्रकाश किरणे एक वाटल्यास त्यांना प्रखर शक्ती लाभत नाही. तिकडे काय आलेलं आहे पॅसेजमध्ये, जर आपण सुरुवातीच्या याच्यात जर आलो तर तिथं काय म्हटलं त्यांनी बघा, की सामान्य प्रकाश किरणांपेक्षा जर विशिष्ट प्रकाश किरणे एकवटल्याने त्या किरणांना जास्त प्रकाश शक्ती लाभते. दोघांनाही प्रखर शक्ती लाभते, ठीक आहे. सामान्याला पण प्रखर शक्ती लाभते आणि विशिष्ट यांना पण प्रखर शक्ती लाभते, पण जास्त कुणाला? तर विशिष्ट यांना, ठीक आहे. म्हणून हे विधान जे आहे ते अयोग्य ठरतं. केवळ विशिष्ट प्रकाश किरणांना प्रखर शक्ती लाभते, केवळ असं काय म्हटलंय का यांनी? नाही. तर हे पण अयोग्य येतं बघा विधान. आपल्याला योग्य विचारले म्हणून काय दोन्हीही नाही असं त्याचं उत्तर जायला पाहिजे बघा, ठीक आहे. दोन्हीही नाही हे याचं उत्तर जातं. लेसर निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये साधा आरसा का बसविला होता? आता बघा हे जे म्हणतोय ना का, कारण जे विचारलेलं आहे यांनी, तर कारण पॅसेजमध्ये कुठंही आलेलं नाही, म्हणून याचं उत्तर चार जातं बघा. म्हणून याचं एक्सप्लेनेशन काही येत नाही, चार जातं याचं उत्तर. पुढे काय म्हणतोय बघा, प्रकाश किरणे एकवटल्यास रिकामी जागा प्रकाश किरणे एकवटल्यास खरूज नायटा घसकरणं इत्यादी उपचार होईल. आता तांबडे प्रकाश किरण नाही, तांबड्या रंग तांबड्या काय पाण्याने भरलेल्या भिंगातून असं म्हटलेलं आहे. तांबडे प्रकाश किरण नव्हते, भिंग होता, ठीक आहे. विशिष्ट प्रकाश किरण हे याचं उत्तर जातं बघा. सामान्य प्रकाश किरण येणार नाही आणि दोन आणि तीन पण येणार नाही, तर विशिष्ट प्रकाश किरण याचं उत्तर जाऊ शकतं बघा, ठीक आहे. नंतर पाचमध्ये खालपैकी कोणत्या रोगांवर लेसरचा वापर होत नाही? कोणत्या रोगांवर होत नाही? त्वचा रोगांवर घसकरणं नायटा सांगितलेला आहे, कॅन्सर शेवटी आलेला आहे, डोळ्यांची शस्त्रक्रिया आलेली आहे, संधिवात आलेला आहे. म्हणजे नंतर यापैकी नाही. साधा सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे बघा, हा एकदम फॅक्च्युअल आहे. पहिला आणि तशी पण पहिली टेस्ट असल्यामुळे ही टेस्ट जी आहे ही आम्ही एकदम नॉर्मल टेस्ट आम्ही याला ही सेट केलेली आहे, एकदम नॉर्मल तुमच्या वाढावी म्हणून, ठीक आहे. दहा तर काही नाही, हे तर फॅक्च्युअल आहे. याचं उत्तर जे आहे ते किती दिलेलं आहे? एक दिलेलं आहे बघा याचं उत्तर, ठीक आहे. याचं उत्तर एक जातं. नेक्स्ट पॅसेज बघा काय आहे हा. बघा, 1901 हे विसाव्या शतकाचे पहिले वर्ष. 1901 हे काय? विसाव्या शतकाचे पहिले वर्ष. विल्यम रॉटजेन यांनी या शास्त्राच्या आयुष्यात फारच आनंददायी ठरले, कारण रॉटजेन यांना 1901 चे भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. 1901 ला काय मिळालं होतं? नोबेल मिळाला होता. रॉटजेन यांनी क्ष किरणांचा शोध लावून, आता बघा इथं सरळ सरळ शोध कोण लावला? तर रॉटजेन यांनी लावला असं यांनी सांगितलेलं आहे. याच्याबद्दल काही दुमत नाही, काही शंका नाही आहे. आणि आधुनिक भौतिक शास्त्राच्या मोलाची भर घातली. 1895 म्हणजे किती वर्ष? 1895 म्हणजे कितव? 19व्या शतकाचा शेवट, ठीक आहे. 19व्या शतकाचा शेवट. काय म्हणतोय? या दिवशी रॉटजेन नेहमीप्रमाणे आपल्या प्रयोगशाळेत काम करत होते. त्यांनी कॅथोड रे ट्यूब मधून, कुठली? कॅथोड रे ट्यूब मधून काम सुरू केले. इंग्लिश संशोधक विल्यम क्रुक्स व्यक्ती आल्या म्हणून याने यापूर्वी या नळीतून उच्च दाबाचा विद्युत प्रवाह पाठविला तर नळी प्रकाशमान होते असे दाखवून दिले. परंतु मात्र याच्यानंतर येणारी विधानं ही लेखकाची स्वतःची विधानं असतात. असे का होते याचे स्पष्टीकरण त्याला देता आले नाही बघा, ठीक आहे. रॉटजेनला ते शोधायचे होते म्हणून त्यांनी प्रयोग करताना काचेच्या नळी भोवती काळा रंग गुळाला. प्रयोगशाळेत खिडक्या बंद करून अंधार केला. विजे बटन सुरू केले. गंमत म्हणजे त्या ट्यूब पासून साधारणपणे 3 फूट लांब असलेल्या फोटोग्राफी प्लेट चक्क चमकत होती. कॅथोड रे हवेत केवळ काही, बघा इथे काय म्हणते, विजेचे बटन सुरू केले. गंमत म्हणजे ट्यूब पासून साधारणपणे 3 फूट लांब असलेल्या फोटोग्राफिक प्लेट चमकत होती, ठीक आहे. मग आता काय असं काय कारण झालं की प्लेट चमकायला लागली? कॅथोड रे जे आहेत हे केवळ काही सेंटीमीटर प्रवास करू शकतात, ठीक आहे. आणि ही जी आहे तर 3 फूट लांबीवर असणारी पण ही फोटो प्लेट चमकत होती बघा. आणि कॅथोडरे फक्त काही सेंटीमीटर, म्हणजे याचा अर्थ, याचाच अर्थ बघा यांनी काय म्हटलं, याचाच अर्थ ते कुठले तरी वेगळे किरण असावेत असे रॉटजेन यांना वाटले. आता बघा हा महत्वाचा पहिला पुरावा होता की कुठले तरी वेगळे किरण आपल्या हातात लागले, म्हणजे कुठले एक्स रे आपल्या हातामध्ये लागला.
याचा पहिला पुरावा हा होता काय तर 3 फूट लांबीवर असलेली फोटोग्राफिक प्लेट चकाकणे हे त्यांना वाटले ठीक आहे. विजेचे बटन बंद केले तर चमक नाहीशी झाली. रॉटेंजनने विजेचे बटन चालू बंद करण्यात मग्न होते. त्या नवीन अनुभवाने ते फार प्रभावित झाले होते. रॉटेंजन यांना जेवायला यायला इतका उशीर झाला की हे पाहिला रॉटेंजनची पत्नी प्रवेशात आली. नकळत तिने हात फोटोग्राफिक प्लेटवर ठेवला आणि एक विलक्षण गोष्ट झाली ती म्हणजे तिच्या हाताचे अंतरंग दाखवणारा फोटो निघाला. हा फोटो कुठल्या तरी अदृश्य किरणांमुळे निघाला हे रॉटेंजन यांना ओळखले आणि त्यांनी इंग्रजीत एक्स किंवा क्ष किरण असे नाव दिले. या नव्या शोधाचा या नव्या शोधाचा त्यांनी पद्धतशीर अभ्यास सुरू केला. कागद लाकूड रबर एवढेच काय तर धातूच्या पातळ्या पात्रातूनही ते किरण आरपार जाऊ शकतात असे धातूच्या पातळ्यांमध्ये कुठले कुठले सांगितले कागद लाकूड रबर आणि एवढेच काय तर धातूचं असे रॉटेंजन यांच्या लक्षात आले. या निर्जीव वस्तूंवर रॉटेंजन यांनी आपला मोर्चा सजीव पेशींकडे वळवला. क्ष किरण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. प्रकाशाच्या वेगाने क्षकिरण सूर्य अन्य ताऱ्यांकडून क्ष किरण मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात परंतु पृथ्वीच्या वातावरणात त्यातील बरेचसे शोषले जातात त्यामुळे आपले संरक्षण होते. क्ष किरण विद्युत चुंबकीय तरंग आहेत. त्यांची तरंगलांबी खूपच कमी असल्याने तरंगलांबी फारच छोटी आहे असल्यामुळे कारण सांगतो का ते अदृश्य काय तर तरंगलांबी कमी म्हणून 1917 भौतिक शास्त्रज्ञ BCG बार्क यांनी क्ष किरण संरक्षित प्रसारित होतात तसेच त्यांचे परावर्तन होते अपवर्तन होते असे दाखवून दिले. ठीक आहे. खाली जाणे काळजीपूर्वक वाचून योग्य विधान निवडा. काय क्ष किरणाचा शोध 20व्या शतकामध्ये लागला. शोध 20व्या शतकामध्ये नाही लागला. शोध लागला 1895 म्हणजे 19व्या शतकामध्ये लागला. ठीक आहे. 19व्या शतक विल्यम क्रुक्स यांनी क्षकिरणाचा शोध रॉटेंजनने लावला. आपल्याला काय विचारलं योग्य विधान विचारलं म्हणून काय दोन्हीही नाही असं याचं उत्तर सरळ साधं उत्तर याचं निघून जातं. 12 काय खालील विधाने वाचून योग्य सहसंबंध ओळखा. क्षकिरणांचे परावर्तन आणि अपवर्तन होते हे विधान योग्य आहे. ठीक आहे. क्षकिरणांची तरंगलांबी खूपच कमी असते. ठीक आहे. हे पण योग्य विधान आहे. दोन्ही विधानं योग्य आहेत पण हे एकमेकांची कारणं नाहीयेत. बघा परावर्तन अपवर्तन का होते तर तरंगलांबी कमी आहे असं याचं कारण नाहीये. म्हणजेच काय ही दोन्ही विधानं वैयक्तिकरित्या योग्य आहेत पण एकमेकांशी सहसंबंधित नाहीत. त्यांनी काय सांगितलं तरंगलांबी कमी असल्यामुळे काय असतात ते अदृश्य असतात असं पॅसेजमध्ये आलेलं आहे. बघा ठीक आहे. त्यामुळे ते अदृश्य आहेत. काय म्हणते बघा कॅथोड किरण हे क्ष किरणांपेक्षा वेगळे कसे आहेत. आता बघा हा क्वेश्चन कशावर आहे. आता 2016-15 ठीक आहे. 2015 एक क्वेश्चन आला होता. बघा 15 की 16 एक्झॅक्टली नाही मला आठवत की क्वेश्चन असा होता तो स्थानिक कासवांमध्ये स्थलांतरित कासवांपेक्षा काय वेगळे होते. आता बघा हा जो प्रश्न आहे स्थलांतरित कासवांपेक्षा काय वेगळे होते. हा क्वेश्चन स्थानिक कासवांवर आहे की स्थलांतरित कासवांवर आहे. तर हा स्थानिक कासवांवर हा प्रश्न होता. बघा सेम 2015 आलेला आहे. ठीक आहे. लक्षात येतं पुढं तसंच आपला हा क्वेश्चन तयार केलेला आहे. बघा ठीक आहे. तसाच हा आपण क्वेश्चन तयार केलेला आहे. काय तर काय क्वेश्चन आहे बघा हा तर इथे काय म्हणतोय बघा कॅथोड किरण हे क्ष किरणांपेक्षा वेगळे कसे होते. हा प्रश्न जो आहे हा कॅथोड किरणांवर आहे क्ष किरणांवर नाही. ठीक आहे. कशावर कॅथोड किरणांवर. मग उत्तर जर प्रश्न कॅथोड किरणांचा असेल तर प्रश्न उत्तर पण कॅथोड किरणांचं यायला पाहिजे. क्ष किरण हे विद्युत चुंबकीय किरण नाहीत अयोग्य येतं आणि हे कशावर विधान क्ष किरणांवर. क्ष किरण हे सूर्यापासून बाहेर पडतात. अकॉर्डिंग टू पॅसेज विधान योग्य आहे पण प्रश्नाला लागत नाही. अकॉर्डिंग टू पॅसेज बरोबर आहे. कॅथोड किरणे हवेत काही केवळ काही सेंटीमीटर प्रकाश करू शकतात. येस
एक कॅथोड किरणा संबंधी आहे. ठीक आहे, रॉटेंजनला क्ष किरणांचा रॉटेंजनला क्ष किरणांचा शोध लागल्याचा सर्वात महत्वाचा कोणता पुरावा उतारामध्ये आलेला आहे? क्ष किरणांचा कोणता पुरावा असं विचारलेलं आहे. ठीक आहे, कोणता महत्वाचा पुरावा? हाताचे अंतरंग दाखवणारा फोटो हा जर काही लोकांनी दिला असेल तर चुकीचा आहे, कारण की विजेच्या पुरवठ्यानंतर 3 फूट लांब असलेला फोटोग्राफिक प्लेट चमकणे हे यांनी महत्वाचं सांगितलं आहे. ओके, बाकी नाही, हा महत्वाचा पुरावा नव्हता, हा पुरावा होता. ठीक आहे, याचाच अर्थ असा आलेला आहे तिकडे. कॅथोड योग्य विधान तपासा. कॅथोड किरण हे काचेच्या तुकड्यातून आरपार जाऊ शकते पॅसिफिकमध्ये असं कुठे आलेलं आहे म्हणून हे विधान अयोग्य आहे. क्ष किरणे अदृश्य किरण आहेत हे विधान योग्य आहे. म्हणजे काय, आपण काय योग्य विधान तपासा, तर केवळ विधान ब याचं विधान योग्य आहे. बघा, इकडे काय म्हणतोय हा नेक्स्ट जो उतारा आहे तो आपण बघूया. बघा, नेक्स्ट उतारा काय म्हणतोय, सामान्य नागरिकांच्या काय म्हणतात, सामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक जाणीवेत सुधारणा आणि निरोगी नागरिकांची संख्या वाढवणे. इथं थोडस आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, सामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक जाणीवेत सुधारणा आणि निरोगी नागरिकांची संख्या वाढविणे हे कोणत्याही देशाच्या विकास मार्गातील प्रमुख ध्येय आहे. प्रमुख म्हणजे फक्त ध्येय आहेत का, नाही, पण मेन ध्येय आहेत. भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांना हे ध्येय साधण्यासाठी मिळणारी बाह्य मदत लक्षणीयरित्या कमी होत आहे. ठीक आहे, त्याबरोबरच अशा देशांची करातून मिळणारा महसूल वाढवण्याची क्षमता मर्यादित असल्यामुळे त्यांना आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठीचा दरडोई खर्च वाढवणे शक्य होत नाही. आता बघा, हे का शक्य होत नाहीये, तर बाह्य मदत कमी आहे आणि इंटरनल गोष्टी महसूल वाढवू तुम्ही शकत नाहीये. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय करता, दरडोई खर्च वाढवता. एक क्वेश्चन जर आपण याच्यावरचा जर बघितला पहिला, तर तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा काय म्हणतोय हा, संबंधित उत्तराच्या पहिल्या परिच्छेदामध्ये लेखकाचे काय गृहीतक आहे. आता गृहीतकाचा कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. बघा, गृहीतक म्हणजे काय, आपण बोलत असताना काही विधानं करतो. बघा, ठीक आहे, आपण बोलत असताना काही विधाने करतो, काही विधाने करतो, ती विधाने कशाच्या तरी आधारावर केलेली असतात. ठीक आहे, आता तुम्ही हे माझं लेक्चर बघताय. ठीक आहे, जे लोक माझं हे लेक्चर बघताय, ज्यांनी टेस्ट सोडवलेली आहे, त्यांचा आधार का, म्हणजे का ते बघतायत, म्हणजे त्यांची जी ॲक्शन आहे हे लेक्चर बघण्याची, तर का हे लेक्चर बघतायत ते, तर या काचं उत्तर सापडणं, हा आधार सापडणं म्हणजे काय, तर गृहीतक असं आपण त्यांना म्हणत असतो. म्हणजेच काय, आपण बोलताना काही विधाने करतो, आपल्या डोक्यामध्ये असंख्य असे विचार असतात. ठीक आहे, कुणाला बोलताना खूप विचार येत असतात आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. प्रत्येक विचार आपण शब्दांमध्ये मांडतो का, नाही, पण काही विचारांच्या आधारावर काही स्टेटमेंट आपण करत असतो. ठीक आहे, काही विचारांच्या आधारावर काही विधाने आपण बोलत असतो. मग जो अदृश्य आधार आहे, अदृश्य जो लुप्त आहे, त्या आधारांना काय म्हणतात, गृहीतक म्हणतात. बघा, ठीक आहे, मग इथं काय, त्यांनी पहिल्या परिच्छेदामध्ये गृहीतक काय आहे, नागरिकांनी नागरिकांची आरोग्यविषयक समस्या बाह्य मदत तसेच देशांतर महसूल क्षमता यामुळे सुटू शकते याच्या आधारावर तो म्हणतोय की बाह्य मदत जर मिळाली आणि महसूल क्षमता जर वाढली तर हे सुटू शकते, याच्या आधारावर त्यांनी पहिलं स्टेटमेंट केलेलं आहे. बघा, आता सेकंड कारण येणार, बाह्य मदतीशिवाय देशांतर्गत नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा अशक्य. अशक्य वगैरे याच्या असं काय म्हणत नाही. ठीक आहे, देशांतर्गत नागरिकांच्या समस्या सोडवण्यात देशांतर्गत महसूल ही मुख्य समस्या, मुख्य वगैरे काय म्हटलेलं आहे. ठीक आहे, आणि भारत वेगाने विकसित होत असल्याने बाह्य मदत कमी होत आहे. आता वेगाने विकसित होते कुठं आले का, नाही, म्हणून हे विधान पण अयोग्य जातं. बघा, ठीक आहे, त्यानंतर काय म्हणतोय बघा, हा थोडस पुन्हा पॅसेजमध्ये जर आपण आलो तर काय म्हणतोय बघा, थोडस वाचायचं बाकी आपला पॅसेज घ्या. काय म्हणतोय, भारतात आरोग्य क्षेत्रात अधिक प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून दिला तर निधीच्या स्रोतांच्या बाबतीत अडचणींना तोंड देणाऱ्या इतर सामाजिक विभागाच्या अर्थपुरवठ्याला काटछाट होण्याचा धोका आहे. सहस्त्रकातले विकास ध्येय गाठण्याचा अपूर्ण ध्यास पूर्ण करण्यासाठी आणि शाश्वत विकास ध्येय गाठण्याच्या दृष्टीने मार्ग आखण्यासाठी विकसनशील देशांना पाठिंबा देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात जास्त निधी उपलब्ध करून देणाऱ्या
नाविन्यपूर्ण कल्पना राबवणे आणि आरोग्य क्षेत्रात गुंतलेल्या पैशांचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्तम आरोग्य सेवा प्राप्त करून घेणे यासाठी यासाठीची शक्ती आणि कार्यक्षमता वाढवणे हे उत्तम पर्याय आहेत. घरोघरी सुरक्षित पिण्याच्या पाण्याची वाढती उपलब्धता, ठीक आहे. आरोग्य क्षेत्रात सुधारणा, गरिबी आणि गरिबी दूर करण्याच्या दिशेने एकंदर MDGसाठी लक्षणीय प्रगती झालेली दिसते. आरोग्यविषयक उद्देश पूर्ण करून लक्ष उद्देश आरोग्यविषयक उद्देश म्हटलेले यांनी आणि इकडे काय म्हटलेले लक्ष आणि उद्देश दोन्ही पण याच्यामध्ये आहेत बघा. साधण्याच्या दिशेनेही समाधानकारक सुधारणा आहेत बघा. पुढे काय म्हणते बघा, आठमध्ये आठचं एक्सप्रेशन सॉरी सोळाचं एक्सप्रेशन तुम्हाला दिले मी MDG आणि काय म्हणते बघा, MDG आणि SDG अंतर्गत कोणते ध्येय येत नाही. आरोग्यविषयक सुधारणा हे येते, आपल्याला नाहीच उत्तर पाहिजे. सुरक्षित पिण्याची उपलब्धता हे येते, त्यानंतर गरिबी दूर करणे हे येते. म्हणून यापैकी नाही, आपलं उत्तर कशाच पाहिजे, कोणतं येत नाही. आयोगाचा हा पॅटर्न जो आहे हा लाडका पॅटर्न आहे, ठीक आहे. पुढे काय म्हणते बघा, हा नागरिकांचे तंबाखू आणि पदार्थ सेवन केव्हा कमी होईल, तर हा क्वेश्चन आपण रद्द केलेला आहे बघा, ठीक आहे. हा क्वेश्चन आपण रद्द केलेला आहे. खाली विधाने काळजीवर वाचून अयोग्य विधान निवडा. अयोग्य MDG आणि SDG हे ध्येय केवळ विकसनशील देशांसाठी आहे, केवळ असं काही आलेलं नाहीये. अयोग्य विधान आहे बघा हे पण, ठीक आहे. सहस्त्रगातले विकास ध्येयांमुळे घरोघरी पिण्याचे पाणी मिळेल नाही. घरोघरी पिण्याचे पाणी नाही, शुद्ध पाणी पाहिजे, शुद्ध पाणी उपलब्ध होईल. ठीक आहे, दोन्ही विधानं काय आहे ते अयोग्य आपल्याला अयोग्य विचारले. म्हणून 3 नंबरचं उत्तर जातो बघा 19. त्यानंतर पेंडीवर सहस्त्रगातले विकास ध्येयांसाठी खाली विधाने वाचाने योग्य विधान निवडा. MDG मध्ये उद्देश आणि ध्येय दोन्ही समोरले आहेत, येस करेक्ट आहे. MDG मध्ये आरोग्यावर अपाय करणाऱ्या कर वाढवण्या सूचना आहेत, हे आपल्या भाषेमध्ये म्हणजे हे अयोग्य येतं. म्हणून केवळ अ असं याचं उत्तर जातं बघा.